नमस्कार मित्रांनो, मी समीर जोशी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण घेऊन आलो आहे MSDN बर्थडे स्टेटस व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर प्रेस करा। जर तुम्ही धोनीचे फॅन असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा। समजलं तर व्हिडिओला कोणताही पासवर्ड नाही आहे मित्रांनो। तर तुम्हाला सर्व फ्रीमध्ये मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही टेलिग्रामवरूनसुद्धा डाउनलोड करू शकता। आणि तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तो चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ ही आपले कॅपकट ॲपमध्ये आहे। तर त्यासाठी आपल्याला एक VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही प्लेस्टोरवरून कोणतंही VPN डाउनलोड करू शकता किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टर्बो VPNची लिंक दिली, तिथून तुम्ही टर्बो VPN डाउनलोड करू शकता। तर तुम्ही कोणतंही VPN डाउनलोड करून घ्यायचं आहे, नंतर ते ओपन करायचं आहे आणि नंतर ते कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे VPN कनेक्ट करताना तुमचा डाटा चालू करायचा आहे, त्यानंतरच तुमचं VPN कनेक्ट होईल। समजलं त्यानंतर तुम्हाला कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। पहिले त्यानंतर खाली ॲडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला रेशो सिलेक्ट करण्यासाठी खाली फॉर्मॅटचा ऑप्शन दिसतोय, तर खाली फॉर्मॅट असा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे रेशो सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर 3.4 रेशो मी सिलेक्ट करून घेतोय। त्यानंतर बॅक यायचं आहे आणि ते फोटो आहे ते तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत त्या रेशोमध्ये। तर असे झूम करून घ्यायचे आहेत तुम्हाला सर्व फोटो। तर मी सर्व फोटो झूम करून घेतो। तर रेशो सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे ब्लॅकची पेज दिसेल कॅपकटची, ती तुम्हाला डिलीट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं आहे, ते व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि तुम्हाला खाली साऊंडचा ऑप्शन दिसेल, सॉरी तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला साऊंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मी दिलेले सॉन्ग तुम्ही घ्यायचं आहे। तर सॉन्ग ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्व फोटो आहेत ते बीट्सनुसार ॲड करून घ्यायचे आहेत, तर मी सांगेल तसे ॲड करून घ्यायचे आहेत ते सर्व फोटो। तर सर्वात पहिले तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे। तर इथून आपले फर्स्ट लाईन चालू होते, त्यानंतर मेरे ही चर्च आहे। तर इथपासून तुम्हाला दुसरा फोटो लावायचा आहे, तर हा फोटो एवढा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। ओटोपे, त्यानंतर हा फोटो आहे तो तुम्हाला स्प्लिट करायचा आहे आणि पुढचा फोटो आहे ते तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। तेरा नाम, त्यानंतर हा सुद्धा इथं स्प्लिट करायचा आहे। तर आपल्या इथे एक बीट्स येतोय मस्तपैकी, तर तुम्हाला 7.5 तर वरती तुम्ही इथे बघू शकता, तर 7 आणि 8 जो डॉट आहे तिथे तुम्हाला यायचं आहे आणि इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि पुढचा फोटो डिलीट करून टाकायचा आहे। तर हा स्प्लिट करून झाल्यानंतर तुम्हाला 9.5 म्हणजे तुम्हाला 9 पुढे जो डॉट दिसतोय तिथपर्यंत यायचा आहे आणि तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि पुढचा फोटो डिलीट करून घ्यायचा आहे। त्यानंतरचे सर्व फोटो आहेत ते एकाच ड्युरेशनचे ठेवायचे आहेत आपल्याला, तर तुम्हाला या फोटो सिलेक्ट करायचं आहे आणि हे याची ड्युरेशन आहे ती तुम्हाला 0.9 करून ठेवायची आहे।
तर तुम्हाला इथे 0.9 सेकंद दिसत नसेल तर मी दाखवतो, तर इथे तुम्हाला दिसतं 0.9 सेकंद. तर सर्व फोटो आहेत ते तुम्हाला 0.9 सेकंदचे ठेवायचे आहेत. तर मी सर्व फोटोची ड्युरेशन 0.9 सेकंद करून घेतो. तर सर्व फोटो आपले ड्युरेशननुसार ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट फोटोवर यायचा आहे आणि त्याला इफेक्ट लावायचा आहे. त्यासाठी तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली ॲनिमेशनचा ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोवर जायचं आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला Train 1, Train 2 आणि Train 3 असे जे इफेक्ट दिसत आहेत त्यातला तुम्हाला Train 1 हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड फोटोवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला Train 2 हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड फोटोला तुम्हाला Train 3 हा इफेक्ट लावायचा आहे आणि फोर्थ फोटोला तुम्हाला Train 4 हा इफेक्ट लावायचा आहे. इफेक्ट लावून झाल्यानंतर तुम्हाला पाचव्या फोटोवर यायचा आहे आणि तुम्हाला इथे व्हिडिओच्या लास्टला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे वोबल नावाचा जो इफेक्ट दिसतोय तो लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा इफेक्ट आहे तो. त्यानंतर तुमचे सर्व एकाच ड्युरेशनचे फोटो आहेत त्यांना कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला लेफ्ट झूम आणि राईट झूमचे इफेक्ट दिसत आहे ते इफेक्ट तुम्हाला लावून घ्यायचा आहे. तर पहिल्या फोटोला लेफ्ट झूम हा इफेक्ट लावायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोला तुम्हाला राईट झूमचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटोंना इफेक्ट लावून घ्यायचे आहेत. तर पुन्हा लेफ्ट झूम लावायचा आहे त्यानंतर राईट झूम लावायचा आहे. असे इफेक्ट लावून तुम्हाला सर्व फोटोंना घ्यायचे आहे. तर मी सर्व इफेक्ट लावून घेतो. तर आपले सर्व इफेक्ट लावून झाल्यानंतर तुम्हाला एक स्टेप त्यावर ओवरले व्हिडिओ ॲड करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथं कोणती क्वालिटी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओवरले व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी तुम्ही VN ॲपचा यूज करत आहे. तर ओवरले व्हिडिओसाठी तुम्ही कोणताही ॲप वापरू शकता. मी तुम्हाला VN ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर VN ॲप ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे व्हिडिओ एक्सपोर्ट केलेले आहे जर ती आपण कॅपकट ॲपमध्ये जे व्हिडिओ एक्सपोर्ट केले ती तुम्हाला व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ जे आपण घेतले ती घेतल्यानंतर तुम्हाला पुढे एक इनपुट टायटलचं ऑप्शन दिसेल. तर ते ब्लॅकची PNG आहे ती तुम्हाला डिलीट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि व्हिडिओ प्ले करून घ्यायचे. तर आपल्या इथे एक ओवरले व्हिडिओ ॲड करायचे आहे. तर तुम्हाला 7.5 सेकंडपर्यंत यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे ओवरले व्हिडिओ ॲड करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला वरती स्टिकरचा ऑप्शन दिसतोय तर तिथून तुम्हाला ओवरले व्हिडिओ ॲड करायचे आहे. तर व्हिडिओ फोटोमधून तुम्हाला ओवरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारचे ओरले व्हिडिओ आहे. त्यानंतर तुम्हाला ते फिल करून घ्यायचे आहे. तर खाली तुम्हाला फिलचा ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तर ब्लेंडिंगमध्ये जाऊन तुम्हाला ते स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ही ओरले व्हिडिओ एवढी ठेवायची आहे. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे ते तुम्हाला अशा प्रकारे छोटा करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला पुढे ब्लॅकची PNG ॲड करायची आहे. थोडं पुढेच जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला स्टिकरवर जाऊन तुम्हाला ब्लॅकवाली PNG ॲड करून घ्यायची आहे. तर ती ब्लॅकची PNG मोठी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला खाली सरकवायची आहे. त्यानंतर ती तुम्हाला लास्टपर्यंत सरकवून लिहायची आहे आणि तुम्ही ती परत ती पुन्हा पुढे सरकवायची अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला या PNG वर यायचं आहे बरोबर आणि ते तुम्हाला पुन्हा ॲड करायचं आहे. तर आपण ती बर्थडेची टेक्स्ट PNG आहे ती तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारची ती PNG आहे ती मोठी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला ती खाली सरकवून घ्यायची आहे. तर ही PNG लावल्यानंतर तुम्हाला ती सुद्धा तुम्हाला लास्टपर्यंत सरकवून लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे ते लोगो ॲड करून घ्यायचा आहे तुमचा. तर लोगो ॲड केल्यानंतर तो सुद्धा तुम्हाला लास्टपर्यंत अशा प्रकारे सरकवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तो लोगो कुठे असेल तिथे ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे रिझोल्यूशन काय 1080p किंवा 720p किती असेल ते ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली राईट क्लिक करायचं आहे आणि तुमची व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल.